आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। भारत जोडो पदयात्रेमध्ये सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचे जवळपास 12,000 कार्यकर्त्यांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आवाज बुलंद केला। महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी व कामगार विरोधी धोरणे, जातीवाद या विरोधात स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाहीच्या रक्षणासाठी केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यातील पातूर, वडेगाव, धानेगाव येथील पदयात्रेत सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचे जवळपास 12,000 पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।